सिद्नाळ येथील पुराच्या पाण्यात अडकलेला दिग्विजय अखेर सुखरूपपणे बाहेर। वेदगंगा नदीच्या पुरात अडकलेला भैरापूर मत्तिवडे तालुका हुक्केरी येथील युवकाची 8 तासानंतर सुटका करण्यात आली। दिग्विजय कुलकर्णी वय 30 असे पुरात अडकलेल्या युवकाचे नाव आहे। दिग्विजय याला स्थानिक सिद्नाळ येथील निलेश भीमराव कांबळे, बाबूराव कल्लाप्पा परीट, बाबूराव शिवाप्पा मिरजे, शंकर दादू कोळी या चौघांनी अथक प्रयत्न करून दिग्विजयचे प्राण वाचवले। विशेष बाब म्हणजे एनडीआरएफ व अग्निशमन पथकाला जमले नाही ते स्थानिक नागरिकांनी एका युवकाचे प्राण वाचवल्याने तहसीलदार व पोलीस प्रशासनाने संबंधित युवकाचा प्राण वाचवणाऱ्यांना चौघांचे कौतुक केले आहे। गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे वेदगंगेच्या पुरातून एक जण वाहून आल्याची घटना सिद्नाळ येथे शनिवारी सकाळी प्रशासनाच्या निदर्शनात आली। त्यामुळे प्रशासनाने सकाळपासूनच पात्रात अडकल्याच्या ओंडक्यावर पुरामध्ये अडकून राहिलेल्या युवकाची सुखरूपपणे सुटका करण्यासाठी एनडीआरएफ अग्निशमन पथकासह स्थानिक पाण्यात बुडणाऱ्यांना पाचारण करून युवकाला वाचवण्याचा प्रयत्न चालविला होता। दुपारी 2 पर्यंत नदी पात्रात वाहून आलेला युवक लाकडाच्या ओंडक्यावर थांबून होता। शेतकऱ्यांनी सिद्नाळ व अक्कोळ ग्रामपंचायत प्रशासन, निप्पाणीचे तहसीलदार प्रकाश गायकवाड, प्रांताधिकारी युकेश कुमार यांना माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून चिक्कोडी व निप्पाणीसाठी राखीव असलेले एनडीआरएफ तसेच निप्पाणी अग्निशमन पथकाच्या तुकडीला पाचारण केले। तब्बल 4 तास अग्निशमन व त्याच्या पथकाने युवकाची सुटका करण्यासाठी प्रयत्न चालवले, मात्र दुपारी 1 पर्यंत सदर युवक नदी पात्रात लाकडाच्या ओंडक्यावर थांबून होता। त्यामुळे प्रशासनाची पुरती धावपळ उडाली होती। अखेर निलेश कांबळे यांनी आपले सवंगडी बाबूराव परीट, बाबूराव मिरजे व शंकर कोळी यांच्या सहाय्याने धाडसाने महापुरात जाऊन टायर ट्यूब इनरच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या दिग्विजय याला सुखरूपपणे बाहेर काढले। नदी काठावर थांबून असलेल्या प्रशासनासह दिग्विजय याच्या कुटुंबाने अखेर सुटकेचा निस्वार सोडला। यावेळी प्रांताधिकारी युकेश कुमार, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्यासह सीपीआय संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बीएस तळवार यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खाली बुडले जा त्याच्यापर्यंत तुम्ही जाऊपर्यंत तार वर म्हणून सांग त्याला तार आला दूरी कुठे गेली का ती दूरीदार की आता निवड बस।